सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इरशलवाडी येथील घटनेबाबत लक्ष वेधले होते, अशी घटना घडू शकते, सरकारने त्याकडे लक्ष द्यावे। राजसाहेब ठाकरे यांनी आधीच सरकारला सांगितले होते, सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते, तर कदाचित इरशलवाडी सारख्या घटना होण्यापूर्वी सरकारने कुठेतरी लक्ष दिला असता। इरशलवाडीची घटना ही अत्यंत दुर्दैवी, याकडे सरकारचं दुर्लक्ष झाले। अशा पद्धतीने इरशलवाडी घटनेवरून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा घातला। मनसे विद्यार्थी परिषदेच्या पुनर्बांधणीसाठी आलो होतो, पक्षाच्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याही अडचणी मी समजून घेतो आहे आणि तो अहवाल मला साहेबांना द्यायचा आहे। युनिट स्थापन करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे, त्याद्वारे विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संवाद साधता येणार असून त्यांच्या तक्रारीसाठी एक बॉक्स ठेवण्यात येणार आहे। या माध्यमातून नेमकं स्थानिक पातळीवर कोण कार्यकर्ते काम करते आहे किंवा कोण काम करत नाही हे सुद्धा जाणून घेत आहे। जे काम करतील त्यांना बढती देण्यात येऊन नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहेत व जे काम करणार नाहीत त्यांना डच्चू देण्यात येईल, काम करणाऱ्यांनाच संधी देण्यात येईल। सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या घडामोडी विरोधात मनसेच्या वतीने जी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती त्यात तुम्हाला दिसलं असेलच की मतदार किती संतापलाय। येत्या निवडणुकीत तुम्हाला उत्तर मिळेल, मनसे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे। 75 सोडवल सुटले आहेत, बाकीच्यांचं माहीत नाही आहे आणि ते 75 पण काय त्यांचे हालत खराबच अडकलेत शेवटी, ते त्याच्यामुळे कुठेतरी ते दुर्दैवी आणि दुर्लक्ष नक्कीच झालं। साहेबांनी आधी सांगितलंय की शासनाने कुठेतरी लक्ष घालायला पाहिजे, त्यांनी ऑलरेडी हे प्रिडिक्शन असतं की नाही माहीत नाही त्यांचं, पण त्यांना कसं कळतं, पण त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आणि हे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तो कुठेतरी लक्ष दिलं गेलं असतं। काय झालं की माळींची घटना घडली, तळीय गावाला असं झालं म्हणजे डोंगरकड्याच्या पायथ्याशी जी गाव आहे तिकडे लक्ष तर दिलं गेलं पाहिजे। पहिलं तुमचं लक्षच नसेल तर रिशफलिंग चा प्रश्नच येत नाही। आमची जी आता जी मोहीम झाली संतापाची सही त्याच्यातच तुम्हाला दिसलं असेल की मतदार किती संतापला आहे आणि मला वाटतं येत्या निवडणुकीत तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल। सर एक लोकल प्रश्न आहे इथला की आपले मनसेचे जे कार्यकर्ते सगळं दिलं होतं, चला हो मी खरं तर विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी आलेलो, पण सध्या मी ती बैठक झाल्यावर मी पक्षाच्या लोकांना पण भेटतोय, त्यांच्या पण अडचणी समजून घेतोय, कारण तो अहवाल मला साहेबांना द्यायचा असतो, त्याच्यामुळे ह्या बांधणीची बैठक चालू आहे। काय संवाद साधताय तुम्ही, महाराष्ट्राचा दौरा करताय, कोणत्या समस्या महासंपर्क अभियान जे म्हटलं? हां मी एक पहिला कार्यक्रम देतोय आपल्या नवीन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी सेनेला, तो म्हणजे युनिट स्थापनेचा। मी तुम्हाला आधी बोललो तसं की युनिट ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण ते विद्यार्थ्यांच्या 1-to-1 संपर्कात जातो आपण, की कोणाची कुठची अडचण असेल कुठच्याही कॉलेजची, आणि दर कॉलेजची अडचणी वेगळी असतात, कोणाची कुठची अडचण असेल तरी ते आमच्याशी संपर्क साधून आम्ही ती सोडवून घेऊ शकतो। त्या कॉलेजच्या बाहेर आपल्या पक्षाची पाटी लागणार आणि त्या पाटीवर युनिट अध्यक्ष आणि विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याचा नंबर असणार, त्याचा किंवा तिचा। तुम्हाला कुठची अडचण आल्यावर तुम्ही त्यांना फोन करून ते येऊन ती सोडवून घेऊ शकतात, त्यांना नाही जमलं तर मी मुंबईवरनं स्वतः येऊन ती सोडवून घेऊ शकतो। त्याच्यामुळे बांधणीचा कार्यक्रम चालू आहे आणि हे पहिला कार्यक्रम मी दिला आहे। कार्यकर्ण्या पण नवीन जाहीर होती का? सगळीकडे होतं, कारण आता कसं झालं की विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष केल्यानंतर मी जो दौरा केला आहे त्याच्यात मला बघायचं की कोण इतके दिवस ॲक्टिव्ह काम करत आहे, कोणी नाही करत आहे, मग कोणी अतिशय उत्तम काम करत आहे, त्याच्यामुळे त्यांना काय बढती देऊ शकतो, किंवा काही नवीन मुली येत आहेत पक्षात, त्याच्यामुळे हे सगळं नवीन कार्यकारिणी सगळीकडे जाहीर होते आणि ती इकडे पण होईलच। काम करणाऱ्यांना संधी मिळेल। हो नक्कीच काम करणाऱ्यांनाच संधी मिळेल। पॉईंट काय मग पद घेऊन, त्या पदाला काहीतरी व्हॅल्यू आहे, काहीतरी किंमत आहे, ती घेऊन फक्त तुम्ही ठेवून काही काम नसाल करणार, विद्यार्थ्यांचे प्रश्न नसाल सोडवणार, तर उगाच ठेवून काय करायचं, कोणतरी नवीन लाईन इथे तो घेऊ शकतो किंवा ती घेऊ शकते। हो पुनराखणी म्हणजे पुनराखणी नाही बोलता येणार, कारण बऱ्याच जणांनी आजपर्यंत विद्यार्थी सेनेकडे जिवंत ठेवली आहे, बरेच जण काम करतायत, त्याच्यामुळे मी मुंबईला जाऊन मला तो अहवाल बघायला लागणार आणि जो मी स्वतःहून बघतो, त्याच्यामुळे तो अहवाल बघून मला 1-1.5 महिना लागणार इकडे नवीन कार्यकारिणी द्यायला, कारण आज 200-250 विद्यार्थी भेटून गेले, नवीन विद्यार्थी इकडे विद्यार्थी सेना भेटून गेली, त्याच्यामुळे सगळ्यांचा अहवाल बघता बघता वेळ लागतो। आणि फक्त जळगावाचा विषय नाही, मी धुळ्यापासून सुरुवात केली आहे, नगर आहे, काल नंदुरबार झालं, मग त्याच्यानंतर शिर्डी आहे,
अनेक ठिकाणी, त्याच्यामुळे तो वेळ लागतो सगळीकडे भेटायला.